याच्या जातीवर मला लढायची का आपण जिंकून नाही येणार पण सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही आपल्याला निवडणूक लढायची नाही आपले आपले फॉर्म काढून घ्या सगळे अर्ज काढून घ्या एक पण अर्ज ठेवू नका कोणीच ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती एकही अर्ज आपला ठेवू नका त्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला लढायची नाही पुरे पाणी काल दिवसभर सगळ्या बांधवांशी चर्चा झाली आणि मतदारसंघ सुद्धा सगळ्यांचे ठरले काही कमी सुद्धा झाले असते किंवा मतदारसंघ वाढले सुद्धा असते या पद्धतीचं सगळं झालं काल दिवसभर समाज बांधवांशी बोललो सुद्धा की मराठा समाजाने त्याच्या मतावरती मतदारसंघात लढायचं आणि हे रात्री आमचं 3:30-4 वाजेपर्यंत पाठव सुरू हे सगळे साक्षीदार आहे तिथं पण थोडा प्रॉब्लेम असा आहे की आमचे मित्र पक्षाची आणखी यादी झाली मग आमची यादी झाली नाही म्हणजे काल ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत यादी पोहोचली आणि रात्रीचे 3 वाजले रात्री मग आम्ही थोडस सगळेजण बसलो तर म्हणलं तयारी यादीच नाही आली आणखी जमान का लढायचं का असं तर यादीच नाही म्हणल्यावर 3 वाजले आणि मला तर सकाळी फ्रीज घ्यायची यांचे 2-4 आहेत किंवा 5-6 आहेत 7-8 आहेत आपले 14 होत होते समजा आपण काय म्हणते त्याला पेंडिंग ठेवलेली 14-15 ओरिजिनल 14 आहे पेंडिंग काय 11 असे 25 होते सगळे म्हणजे आमचे 14 5-7 8 3-2-4 असे हिशोबाने त्यांचे आज रात्री 3 यादी नाही मग एका जातीवर कसं मी दुसरं 2-3 महिन्यापासून म्हणतो एका जातीवर मग कसं निवडून कसं शक्य एका जातीवरती निवडून येणं त्यामुळं मग आता थोडं नावी राहिली एकट्यानेच कसं लढायचं जिंकून येतं मग तर जातीचा अपमान होईल पडेल की त्यांची यादी नाही आणखी आत्तापर्यंत नाही आणि आता कधी क्लिअर करायचं आणि त्यांचं जर बघत राहावा वा तो फॉर्म आम्ही कधी वापस करायचा एकमेकाची फॉर्म वापस काढायची कधी आणि त्यामुळे याच्यावर मग रात्री आणखी 3 चर्चा झाली बरोबर ना मग आपली रात्री चर्चा झाली एका जातीवर तर आपण पहिल्यापासून म्हणतो मग शक्य नाही ना जगणं आणि त्यांची यादी जर दुपारी 12-1 लागेल आपण बघा फॉर्म काढायचं रात्री नाही आत्ता नाही यादी नाही आल्यामुळं मग आता नावीला जाणं मी आता नुसतं मतदारसंघ ठरवली त्या फोनवर ठरवलेलं नावीला जाणं एका जातीवर जिंकणं शक्य आहे त्यामुळे आपण आपण घेतलं तरी चालेल कारण आपल्याला एक तर राजकारणात आलं आम भाऊ नाही 13-14 महिने घे फक्त आपण लय दिवसाचा राजकारणी नाही आहे ना तो 13-14 महिन्याचा राजकारणी दाखव हा नाही ना कशाला देऊ उमेदवार कसे होय उमेदवार द्यायचे काय करू एका जातीवर कसं लढायचं नाही आम्हाला एका जातीवर कसं शिकते ते आमचे बांधव आहेत ना दोन्ही पण बांधव आहेत ना ते झाले असं नसती किंवा नसं नाही त्यात काय नाराज व्हायसारखं त्यात काय एवढं नाही नसं झालं ती राजकारणात नवीन आहे आपण नवीन आहे मी तर प्युअर नवीन राजकारणात आणि मी आज नाही सलग 3 महिन्यापासून सांगतो एका जातीवरती निवडणूक कोणीच या राज्यात जिंकू शकत नाही आपल्या पत्रकार बांधवाच्या साक्षीने आपले सगळे पत्रकार बांधव याला साक्ष झाले की एका जातीवर कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून हे झालं पण ते काल आले यायला पाहिजे ती काल की नाही आली आता काय म्हणते त्याला 3 वाजता पाठवतो म्हणले होते ती न्यायाली परत ते काल आलते इथं स्वतः काल मला वाटतं 1-2 दरम्यान आली असते बहुतेक आता अंदाजाने सांगता येत या कालच्या धावपळीचा ध्यानात नाही आली वेळ
तुम्हाला तो 2-3 वाजता आता काय असेल ती काय म्हणते त्याला 4-5 पाटा 7-10 पाटा 10-12 काय असेल जास्त ओके ओके नाही नाही काय नाही साहेब जी जाऊ किंवा त्यांचं कार्य करतो काल ते आले होते नाही आली मग आता यादी नाही आली तर मग लढायचं कसं त्याच्यामुळं आपण रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे कारण रात्री काही खासदार तरी आपले दांडोळ इथं होते सगळ्यांचे की आपल्याला निवडणूक विचारलं याच्या जातीवर मला लढायची का आपण जिंकून नाही येणार पण सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही आपल्याला निवडणूक लढायची नाही सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या कारण आपला काय खानदानी धंदा नाही समजून घ्या आपली फसगत होईल दाखड काढताना आपल्यावर लोक आपली फसगत होईल उगच आपल्या आपले फॉर्म काढून घ्या सगळे अर्ज काढून घ्या एक पण अर्ज ठेवू नका कोणीच की सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती एकही अर्ज आपला ठेवू नका आपला काय खानदाने धंदाने राजकार हे चालता चालता आलचं आता लोकसभा आली चालता चालता विधानसभा चालता चालता आली आपलं आंदोलन सुरू होती आपलं आंदोलन चैत्र आणणारे पुन्हा एकदा ही निवडणूक संपली की चाललं आपलं मराठ्यासाठी पुन्हा आपलं आंदोलन आणि आपली एकजूट सुरू पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लढू पण आणि मिळू पण एका जातीवर ह्या गोष्टी शक्य नाहीत याच्यावर आपली जवळपास 3 रंगा पुन्हा लोक होते तेवढी गहन चर्चा रात्री झालेली की कसं करायचं मग जायचं का एका जातीवर पुढं हे सुद्धा झालेलं नाही एका जातीवर जायचं का तर नको म्हणजे सगळे एका जातीवर जिंकणं शक्य नाही मी म्हणलो का हे सगळा समाज म्हणला खालचा की एका जातीवर आपण जिंकू शकत नाही आणि तरी आता लोक काय म्हणतात मला एका जातीवर जिंकू शकत नाही मी पण म्हणतो आणि तरी मी जर निंदा राम म्हणलो तर आपशेपून मला याच्यावर येईल ना समाजात वाटलं केल्याचा त्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला लढायची नाही पुढे पाहायची मग आंदोलन त्या विषयासाठीच आपण आता पुन्हा एकदा सांगतो चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी एका जातीवर शक्य नाही काही अडचणीनं त्यांचे यादी आली नाही त्यात काय नाराज व्हायचं काम नाही समाज बांधवाला सांगतो की मी आपलेच भाऊ आहे काय राजकारण काय आलो आपण एकत्र तरच एक राहणार आहेत असं काय नाही मुस्लिम दलित मराठा आपण गोरगरीब विषयी आपण सगळे एकच राहणार आहे आणि इथून पुढे सुद्धा एकच आहे त्याची काही अडचण नाही राजकारणात आपल्याला साथ दे काय म्हणते त्याला यादी फिरी दिली तर आपले नाही तर मग आपले नाही असं नाही सगळ्यांनी ते होत असतं हे राजकारण हे राजकारणात होत असतं त्याच्यामुळे आपण सगळे सोबत आहेत आपण आपले अर्ज सगळ्यांनी काढून घ्या एका जागी होती शक्य नाही